शिरोळ तहसील कार्यालयात संजय गांधी योजना विभागात सावळा गोंधळ. शिरोळ येथील तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना विभागात सावळा गोंधळ सुरू आहे. लाभार्थ्यांच्या नावावर पेन्शन जमा करण्याबाबत अंदाधुंदी पद्धत दिसून येत आहे. एका लाभार्थ्याला दुप्पट पेन्शन आणि एकाला काहीच नाही असा प्रकार गुरुवारी उघड झाला. शिरोळ तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागाने पेन्शन जमा करण्यात सावळा गोंधळ माजवला आहे. आलास येथील फुलाबाई आदाप्पा घुनके या महिलेच्या नावावर 3,600 रुपये पेन्शन जमा करण्यात आले आहे, तर आलास येथील सुंदराबाई आपासो घुनके यांच्या नावावर काहीच रक्कम जमा करण्यात आली नाही. त्यामुळे हा सावळा गोंधळ थांबवावा आणि गरिबांना न्याय द्यावा, लाभार्थ्यांच्या नावावर योग्य पद्धतीने जमा करा अशी मागणी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकडून होत आहे. महानकारी न्यूज साठी शिरोळहून सुनील संकपाळ.